अरे काय अरे जमीन आमची आणि कसला बोलू लागलायस मला जी मालकान झाले ते करतोय वाडा नसला म्हणून काय झालं शेतातलं घर तर आहे ना अहो तुम्ही नका एवढं वाईट वाटून घेऊ नको तेवढं बोलायची काकांची सवय माहितीये ना तुम्हाला खर तर काकांनी एवढं बोलायलाच नको होत आबा वाडा सोडतो म्हणाले होते तरी उगाच नको तेवढं बोलत बसले होते जाऊ द्या आता ते घ्या कपडे बदलून घ्या तुम्ही मला माहितीये हा वाडा सोडून जाणं आपल्या सगळ्यांसाठी खूप अवघड तुम्ही आबा सूरज भाऊजी आपल्या सगळ्यांनाच खूप जड जाणार पण आपला नाईलाज आहे आपलं म्हणणं खरं होईपर्यंत आपण मागे हटायचं जे आपलंय ते आपण परत मिळवूया हे बघा तुम्ही नका आता एवढा विचार कर आबा कसे शांतात बघितलं ना कुठलीही अडचण येणार नाही आपण छान पैकी घरात राहूया शेतातलं घर सुद्धा आपलंच आहे ना चला आता झोपूयात आपण लवकर उद्या सगळं शिफ्टिंग करायचंय ना खूप दगदग चला तुम्हाला कसलं टेन्शन आलंय का मग असे विचारात हरवल्यासारखे राहू नका आपण उद्याच आपल्या शेतावरच्या घरात जाऊ आणि छान संसार उभा कर कसलाही विचार मनात आणू नका ठरलं आता आपण उद्याच शेतावरच्या घरात जायचं आणि मस्त पैकी सेटल व्हायचं तुम्हाला आठवत आहे आपण आपलं लग्न झाल्यानंतर दोघांनी मिळून काय काय तयारी केली होती आणि आता तर सगळेजण असणार आहेत खरच मला ना आपलं शेतावरचं घर खूप आवडत आपल्या संसाराची सुरुवात तिथूनच झाली होती ना आणि छान झाली होती हो ना आपण उद्याही आता तशीच सुरुवात करूयात चला झोपा आता उशीर झालाय कशी करणार सुरुवात शेतातलं आपलं घर आपलं राहिलं नाही कधी येऊ नये अशी वेळ आली आपल्या घरावर खरंच अशा अवघड टायमाला तुम्ही पाहिजे होतं सोबतीला आधी माझी अटक मग मला सोडवायला जमीन गाणवटीला टाकावी लागली काय चूक झाली आपल्या म्हणजे तुमची काय चूक नाही झालीच तर माझीच आहे का सोडून गेला तुम्ही आज तुम्ही खरंच पाहिजे होता तेवढंच मन तरी मोकळं करता आलं असत आबा कधी निघूयात सांग चला
कशाला? अरे परत तो संपत्ती येऊन तमाशा करायचा? नाही आबा, आपण संध्याकाळी जाऊया. काय असं दिवसाच गावात जाणं बरोबर वाटत नाही हो. सूरज, अरे आपल्यावर येऊ नये ती वेळ आली हे खरंय. अरे पण तोंड लपवायला आपण चोऱ्या माऱ्या थोडीच केल्यात वय बाबा. तसं म्हणायचं नव्हतं मला. अरे दिवसा उजडी गेलो तर घर तर व्यवस्थित लावता येईल. हा तेच म्हणजे कसे आबा, मी आणि सूरज पुढे जातो आणि समधी साफसफाई करून घेतो. काय रे? हा हे ठीक आहे. आणि ते समजा आवरलं की येतो की घरला, मग जाऊ आपण. आबा चला, आता तुम्ही दोघं नाश्ता करून जा. नाही नको, आम्ही लवकर जातो आणि लवकर आवरावरी करून येतो. हो पण आता उपाशी पोटी कशाला जात आहे? दोघही नाश्ता करून जा. नाही वहिनी, भूक नाही मला. सूरज, ते बरकत नाही का म्हणलं आपल्याला खायला करतो म्हणून? हा हा, आम्ही तिकडेच खातो. पण आबा, आम्ही आल्याशिवाय जायचं नाही काय? चल सूरज. एवढी कसली साफसफाई करायची? आता काय उपाशी तापाशी काम करणार आहेत का दोघ? मी एक काम करते, घरची सगळी आवरावर झाली ना की त्यांना डबा नेऊन देते. तुम्ही काही काळजी करू नका. आले मी. अरे काय? अगं तू काळजी करू नकोस राणी. 10 वाजले आणि वाजले की लगेच आज शिरू. आता ह्या वाड्याची मालकीन होणार आहेस तू. अगं शहाजहान जसा त्याच्या राणीसाठी ताजमहाल बांधला, तसा तुझ्यासाठी मी ह्या वाड्यावर माडी बांधणार आहे. काय गरज नाही, ताजमहाल राणी मेलर बनवला होता माहित मला सगळं. अगं ते बी खरंच. रुपा, राकेलचा कॅन काढ. आता जर मला कोणी दमदाटी केली ना, इथल्या इथं पेटवून घेतो. हो नाही 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 काका, हो दमदाटी कशी करू? काय बी झालं तरी तुम्ही काका आहे आमचं. वा 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 वा, चांगला सुतासारखा सरळ झालास की सुरज. चांगलंय चांगलंय, अदन मधन येत जा वाड्यात, बसत जाऊ जरा. काका, ते सामानाची बांधाबांध झाली नाही अजून, जरा मुदत पाहिजे होती. अजून काय काम बाकी आहेत का? होय, तेच सांगायला आलो तू. अरे आता एवढं तुम्ही सशासारखं मऊ बोलायलायत, मग दिली तुम्हाला मुदत वाढ. हे बघा, पण 10:30 ला वाडा खाली करायचं, बस झाली ना मुदत. अहो काका, म्हणजे नाही काका, म्हणजे ते नाही, म्हणजे ते 2-4 दिवस अजून पाहिजे होत. 2-4 दिवस म्हणजे माझ्या रूपाला उन्हात बसून तिचा डांबर करायचा विचार आहे का तुमचा? तसं नाही. तसं नाही मग कसं? काल मोठ्या रुबाबात बोलला होता ना अभ्या, आज काय झालं? काल शेतात जायचं ठरलंय ना, मग रात्री बांधा बांध करायची सोडून पत्ते कुठं बसला होता काय? काका जरा आमची अडचण समजून घ्या की. अजिबात नाही, आजच्या आज हे घर खाली करायचं म्हणजे करायचं काय रूपा? हा मग वाड्याच्या मालकाला त्याच्या पट्ट राणीसह असं उन्हात बसवणं बरं दिसत नाही. एका गायकवाडाचा असा अपमान झालेला बरोबर आहे का मला सांग? खरंच काका, जरा मुदत द्या की हात जोडून इनवणी करतो. आता इनवणी नाही, आता तुमची पाठवणी करतो. आजच्या आज हा वाडा खाली करायचा काय रूपा? काकी तुम्ही तरी समजवा की काकाच. अरे ती काय समजवणार मला? अरे तिला समजवून समजवून नाकी नऊ आल्यात माझे. हे बघा वाडा खाली करा बघू. एखाद्या दिवसाने काय चट्टा पडत नाही अंगावर. अरे पोरं एवढी इनवणी करतायत तर राहू की. अगं पण पण बिन काय नाही,
लागल्या माणसासनी असं नडायचं नसतं कधी. ए पोरानं, तुम्हाला काय ते सामान बांधाबांध करायचंय ना ते करून घ्या, पण जादा वेळ नाही बरं का. या रूपाच्या चांगुलपणाचा फायदा घ्या. पण गैरफायदा घेतला तर गाठ रूपाशी आहे, द्या ना तसू द्या. बघा बघा बघा, किती मऊ मनाची आहे तुमची काकी. हा चला या आता, पण वाडा खाली करायचं लक्षात ठेवा. चला या 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 आता चला. काकी तुमचे लय उपकार झाले बघा. आम्ही लवकरात लवकर वाडा खाली करतो. चल सुरेश. हा तोरलाय चांगलाच भावान. चांगलाय म्हणून तर फसलाय. आडल्या माणसांवर असं दाताड करायचं असतो. जो काय तोरा दावायचा ना त्या ठिंगणीला दा. कौतुक करेन तुझ, जरा जास्तच नखरेच चांगत. ठिंगणी जरा आगाऊच आहे, पण आता चांगली नरम पडली असणार. चंदे सकाळ सकाळ कशाला आमच्या नावाचा जप करायलास? झोपू दे बरं आता. एक बॅग कमी पडाली बघा तुमच्या साड्यासनी ताईसाब. घेताना ढिगाने घेतल्यास बघा साड्या. आता कुठे बी मावना झाल्या ती बघा बॅगेत. चंदे तुला आगाऊपणा करायला कुणी सांगितलंय का? गप बस जरा. आव आता कवा ना कवा करावंच लागणार की, म्हणून मी आधीच तुमचं भरून ठेवलंय बघा बघा. कुणाला विचारून केलं समजा. आवत कुणासनी कशाला विचारायला पाहिजे. अव कालच ठरलं ना वाडा सोडायचं म्हणून. मी माझ्या बॅगा कवाच भरून ठेवली होती, तू मसनीच एक बॅग कमी पडाली. अजिबात नाही, ही खोली सोडून आम्ही त्या धुळकंड्या घरात अजिबात जाणार नाही. ताईसाहेब जावंच लागणार. अव त्यो काका आणि ती रूपा काकी कवा येतील काय बी सांगता येत नाही. काय रूपा काकी? अगं कुठल्या त्या भटक भवानीला घेऊन आलाय तो टकलू काका, आणि तू तिला काकी करायलास वय? आवत तसं नाही ताईसाहेब, आता नात जुडलंय म्हणल्यावर मग त्या काय म्हणू द्यास. काय बी म्हणू नगस, आत्ताच्या आत्ता या बॅगेतून समजा साड्या काढायच्या आणि कापडात ठेवून द्यायच्या. आणि तू जा ग, पहिले गरम गरम चहा आण आमच्यासाठी जा. अव ताईसा बघा बर का, नाहीतर मागणं घाई व्हायची. ढेकळाची घाई. ही खोली आणि ह्यो वाडा सोडून आम्ही कुठं बी जाणार नाही. आमच्या हक्काचं घर आहे, सोडणार नाही म्हणजे नाही. या बरं झालं तुम्ही आवरावर आधीच करून ठेवले. आज आपल्याला वाडा सोडायचा. अजिबात नाही, तुमच्या वाट्याचा जो काही वाडा असेल तो द्या काकास नाही, पण आम्ही हितन हलणार नाही. हो असं करून कसं चालेल, आपल्याला वाडा सोडावाच लागेल. अव मी आधी हे समजून सांगायला त्यासनी, पण पटनच झाले त्यासनी. फालतू गोष्टी आमसनी पटतच नाहीत. फालतूपणा काय यात, नाईलाज आहे आपला. तुमचा असल हो, आमचा नाही. ही खोली आणि हो वाडा सोडून आम्ही कुठं बी जाणार नाही. वरन देव जरी आले सांगायला तरी बी नाही. ही खोली आम्ही सोडणार नाही म्हणजे नाही. जावा जाऊन कुणाला सांगायचं त्यासनी सांगा. मी माझं सांगायचं काम केलं, बाकी तुमची मर्जी. स्वतःच्या वागणुकीमुळे वाडा फुकून दिला, आणि आता आमच ती शांतपणा शिकवायली आहे दीडशानी. सनिता काय झालं आपल्या साहेबांच्या केसले? तारीख पडली आहे बघू आता काय होते. आता हे कोर्ट तारखाव तारखा देणार बघा. कोर्ट आणि दवाखाना शाण्यानं कधी पायरी चढणे राहणार केलं.
आम्हाला राहायला घर पाहिजे होत. तुमच्या बघण्यात कुठं आहे काय घर? वाडावं. तुमच्या काकांनी तमाशा केलाय माहित होत, पण तुम्ही कशाला घाबरताय त्याला? बघा आधीच कुटाणं झालाय त्याच्यात आणि भर नका. घर आहे काय का घर नाही हो सनिता? ठीक आहे, तुमच्या बघण्यात कुठं असेल तर सांगा. काय हो सांगतो राहणार. चला येतो. चला राम राम. राम राम. नमस्कार. नमस्कार. भाड्याने घर शोधवतो इथं आहे काय? नाही घर शिल्लक नाही. ठीक आहे ठीक आहे. चेत्या का ते? वय चेत्या इकडे. अरे भाड्याने घर शोधायला लागलोय. तुझ्या ओळखीत आहे काय कुठे? ओळखीचं गावात मित्रांना विचारायला पाहिजे, असले तर सांगतो मी तुम्हाला. फोन कर. काय? हो हो नक्की कळव. पण लगेच कळव. काय लगेच? हो लगेच कळव. चल 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 येतो. दिसणं झालं की बघा. काका नमस्कार. 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 ते एक विचारायचं होत. काय? भाड्यानं घर मिळेल काय? घर कोणाला? आमासनीच पाहिजे घर. नाही हो. मग तुमच्या ओळखीत कुठं असते घर? हो सांगेन. ठीक सांगा. काय? ठीक. चला येतो. हो नमस्कार. सूरज आपल्याला काय घर मिळणार झालंय? घर मिळालं असत घरी समजा सांगितलं असत. शेत गेलंय, शेतातलं घर गेलंय, हे आपस निकळलं तर काय वाटेल? आपण सगळं खरं खरं सांगायला पाहिजे होत. काय नाही घर मिळालं असत तर समजा सांगितलं असत. सूरज आपण रस्त्यावर आलो या आपस निकळलं तर त्यासनी हपकाच बसेल. आपण कोल्हापुरात एखादा फ्लॅट बघूया. सर नाही सूरज, अरे पुढचा बी विचार केला पाहिजे. काय हे बघ, अरे शहरातली भाडं ज्यादा असणार ना, आपलं घर तिकडल्या घरात मावणार नाही, आणि बंगला काय आपल्याला परवडणार नाही. राणादा अरे लई टेन्शन यायला लागलंय बघ, घरी सगळी वाट बघत बसली असणार. काय सांगायचं त्यासनी? इकडे कोड्यावर कोडी पडायले. अंजली बाईसनी सांभाळून घ्या म्हणलं असत, पण त्यासनी बी काय सांगितलं नाही रे मी. म्हणजे सांगायचं कस आणि काय सांगायचं?